जाई काजळ प्रस्तुत, स्मृतिगंध प्रकाशित, साज तरंग। साज तरंग वाद्य आणि वादकांचे अंतरंग। साज तरंगच्या या सुरेल मैफिलीत मी संगीतकार मिथिलेश पाटणकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आमच्या टीमचंही स्वागत करतो। कीबोर्डवर आहेत अमित गोठिवरेकर, तबला हँडसॉनिक आणि ऑक्टोपॅडवर आहेत हर्ष नासेरी, आणि गायिका म्हणून आपल्याबरोबर असणार आहे सगळ्यांची लाडकी शरयू दाते। मित्रांनो, आजचा एपिसोड असणार आहे सतार स्पेशल एपिसोड। सतार या वाद्याचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतात भारतरत्न पंडित रविशंकरजी। भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार पाश्चात्य देशांमध्ये ज्या ज्या वादकांनी केला त्यात सगळ्यात पहिलं नाव पंडित रविशंकरजी यांचं घ्यावं लागेल। सतारीवर मींड खूप उत्तम वाजू शकते, गमक खूप उत्तम वाजू शकतं, गायकी अंग वाजू शकतं, सतारीला तर्फेच्या तारा असतात, सतारीमध्ये सुद्धा घराणी असतात, इतपत माहिती आपल्या सगळ्यांनाच असते। पण या वाद्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये उस्ताद शाहिद परवेज यांचे शिष्य, तरुण गुणी अतिशय बुद्धिमान असे सतारवादक आमचा मित्र प्रसाद गोंदकर याला। प्रसाद, तुझं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। साज तरंगच्या या मैफिलीमध्ये आणि इतकं सुंदर नैनो में बद्रा छाये ऐकताना मी अगदी रंगून गेलो होतो। खूप सुंदर त्यातले सगळे बारकावे, इतके छान तू वाजवलेस आणि टोन अतिशय गोड आहे तुझ्या सतारीचा। गेली अनेक वर्ष मी तुला कार्यक्रमांमधनं वाजवताना बघतोय, माझ्या मते लाईट गाण्यांसाठी जो सतारीचा वापर असतो तो थोडासा वेगळ्या पद्धतीने त्याच्यासाठी स्वतःला तुला ट्रेन करावं लागलं असेल। अनेक वादक आपण बघतो की जे क्लासिकल मैफिलींमध्ये सतार वाजवतात, परंतु लाईटसाठी काही ट्युनिंग किंवा पटकन स्केल्स बदलणं, वेगवेगळ्या पट्टीत वाजवणं, एकाच कार्यक्रमात वाजवायचं असतं तुम्हाला, तर ही सगळी वैशिष्ट्य खूप तुझ्यामध्ये मला नेहमी जाणवतात की लाईटमध्ये जे सतारीचा जो वापर आहे त्याच्यासाठी तू अगदी एक परफेक्ट ॲप्ट ज्याला आपण म्हणतो योग्य प्लेअर आहेस। आणि खूप सुंदर तुझं वादन असतं नेहमी, अनेक वर्ष आम्ही ऐकतोय। मला असं एक तुला विचारायचं की ह्या वाद्याचा उगम जो आहे तो असं म्हणतात की सूरबहार या वाद्यामधनं आहे, तर काय सांगशील आम्हाला ह्याच्याबद्दल? सूरबहार हे जे वाद्य आहे तर त्याच्यात असं आहे की सतारीचा जो टोन आहे किंवा आपण पीच म्हणू ज्याला, तर त्याच्या दोन पीच किंवा पाच पीच पर्यंत खालती म्हणजे बेसमधलं ते वाद्य आहे की ज्याच्यामध्ये आपण आलाप किंवा जोड झाला असं वाजवण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळी। खर्ज म्हणतोस तुम्ही? खर्जामध्ये मंद्र सप्तकापासून खर्ज सप्तकापर्यंत किंवा त्याच्या खाली अतिखर्ज किंवा जे असेल त्याप्रमाणे तितक्या त्या सगळ्या ज्या मींड किंवा त्यांना जे काही एक्सपेक्टेड असेल की खर्जातलं किंवा द्रुपद धम्मर गायकीतलं जे काही खर्जाचं गायन असतं तर ते सगळं त्या सूरबहार या वाद्यावरती वाजवत असत। आणि मग नंतर म्हणजे गत किंवा पुढचा जो झाला हे काही आपण पुढे विस्तार जो करतो तर त्या विस्तारासाठी त्यांनी सूरबहार मधून सतारीचा एक ते डेव्हलपमेंट केली गेली याच्यामध्ये की त्या सगळ्या ते वादन झाल्यानंतर या वाद्यावरती गत आणि पुढे त्याचा विस्तार झाल्यापर्यंत पूर्ण हे या सतारीवर वाजवलं जायचं। सूरबहारला सतारी सारखाच एकच भोपळा असतो की दोन भोपळे असतात? ऍक्च्युली सतारीमध्ये आणि त्याच्यामध्ये तसा दिसण्यात काही जास्त डिफरन्स नसतो, फरक नाहीये काही। सतारीलाही दोन भोपळे असतात आणि त्यालाही आहेत। मुद्दा काय आहे याच्यामध्ये की टोनल क्वालिटी जी काही मिळते त्याच्यामध्ये खूपच डिफरन्स पडतो दोन्ही मधला। सप्तकाचा फरक असल्यामुळे आणि पीचचा डिफरन्स असल्यामुळे दोन्ही मधनं जे वादन केलं जातं किंवा जे ऐकायला मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये खूप फरक आहे या दोन्ही मधला। वा, पण ह्याला किती तारा असतात आणि ह्याचं काय ट्युनिंग असतं थोडस आमच्या रसिकांना? आता सतारीमध्ये तशी मेन दोन घराणी समजली जातात, तर त्याच्यामध्ये रविशंकर आहेत आपले जे ग्रेट सतारवादक आपले, त्यांच्या घराण्याला मय्यर घराणं असं नाव आहे त्यांच्या मय्यर घराणं। आणि दुसरं आहे इमदाद खान साहेबांनी जे काही वाजवलं आहे आपल्याकडे पहिल्यापासून त्यांचं ते घराणं आहे त्याला इटावा घराणं नाव आहे। इटावा घराणं तर या दोन घराण्यांची मेन शैली जी आहे ती या
वाद्यामध्ये आपण ऐकू शकतो असं. प्रामुख्याने ही दोन घराणी, प्रामुख्याने या दोन घराण्यापासून. आणि मग त्याच्या लाइट मध्ये जो वापर झाला तो ह्या वादकांपैकीच कोणी लाइट जास्त. रविशंकर आपण बघतोच, त्यांची पण खूप, त्यांनी संगीत दिलेलं आहे, त्यांच्या पण बऱ्याच चित्रपट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सतारीचा मेंडोलिनचा खूप वापर केलेला आहे. त्यामुळे तसेच रईस खान साहेब आपले, ज्यांनी मदन मोहन साहेबांकडे इतक्या सुंदर गाण्यांमध्ये एवढी गायकी अंगाचं सगळं वाजवलेलं आहे, तर ते आपल्याला नक्कीच या मोठ्या वादकांकडनं हे आपल्याला ऐकायला मिळतं की या सत्तारी या वाद्याचा वापर लाईट म्युझिकमध्ये, क्लासिकली तर ते फारच ग्रेट वाजवतातच ते, पण तितकाच मोठा इम्पॅक्ट त्यांनी लाईट म्युझिकमध्ये करून दिला या वाद्याचा. मदन मोहन साहेबांकडे आपण ज्याला ऐकतो रईस खान साहेबांची सतार, ही तर इतकी अप्रतिम आहे की ती गायकी अंगाने आता आपण पुढे एक एक गाणी बघू त्याच्यामध्ये आपल्याला दिसेलच, तर त्यांनी इतकं सुंदर वादन केलेलं आहे ते. चित्रपट संगीताच्या बाबतीत मला प्रसाद नेहमी असं वाटतं की हिरोच्या हातात नेहमी गिटार बघतो आपण, व्हायलिन बघतो किंवा फार फार तर फ्लूट पण बघतो, पण सतार हिरोच्या हातात खूप कमी बघायला मिळते. आणि दिलीप कुमारजींनी कोहिनूर चित्रपटात त्यांच्या हातात सतार दाखवायची होती दिग्दर्शकांना, त्याच्यासाठी ते शिकले खास सतारीचं, त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि त्याचा जो सिंक आहे व्हिडिओचा तो खूप उत्तम, त्यांनी हाताचे जे शॉर्ट्स आहेत त्यांच्या ते म्हणजे चीट केलेलं नाहीये की दुसऱ्याच्या हाताचे शॉर्ट्स नाही घेतले. नौशाद साहेब स्वतःच म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये, आता तुम्ही जसं त्यांची आपण गाणी बघतो त्याच्यामध्ये क्लासिकलचा वापर खूप त्यांनी केलेला आहे, रागदारीचा वापर खूप केलेला आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा ते आता एवढा मोठा त्यांनी तो कोडा त्याच्यात वाजवलेला जो आहे मधुबन मे राधिका या गाण्याला, आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं खरं. नक्की नक्की वाजून दाखवतो, पण त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो की जेव्हा ते गाणं तुम्ही पिक्चराईज करताय त्यावेळेला त्याला चीट करून चालणार नाहीये, तर तो एवढा मोठा जो कोडा आहे तर त्यासाठी ते दिलीप कुमार साहेबांनी त्याचं 6 महिने सतारीचं ट्रेनिंग घेतलं आणि मग त्याच्यानंतर तो शूटिंगचा त्या ह्याच्यात तो दाखवता आला त्यांना की तो कोडा कसा वाजला आहे सतारीवरती, किंवा त्याचे फिंगरिंग जे आपण बघतो ते तितकंच क्लिअरली दाखवलं जातं. नाही तर तुम्ही म्हणलात तसं आजकालच्या जे वादकांच्या म्हणजे हिरोंच्या हातात जे काही वाद्य असतात तर भारतीय वाद्य कमी असतात, कमीच असतात, आपण म्हणजे ठीक आहे त्याला त्याप्रमाणे केलेलं आहे इतकं सुंदर त्यांनी ते सगळं. येस येस, नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. आणि हे जे तू हातात घातलंयस त्याच्याबद्दल थोडस काहीतरी सांगायला सांगशील आम्हाला. हो हो, या हा प्लकर आपण म्हणतो जो वाद्याचा त्याला मिझराब हे नाव आहे. मिझराब, हा मिझराब. अरे वा, तर हे उजव्या हातात आपण म्हणजे घेत असं या पद्धतीने घालतात ते. वा वा. आणि हा प्लकर सतारीच्या तारांना आपण याप्रमाणे तो प्लकिंग करून आपण तार छेडली जाते असं आहे. जसा प्लेक्ट्रम असतो तसंच हा आहे, फक्त प्लक करण्यासाठी. पण हे इथे दुखत असेल प्रचंड असं वाटतं मला. ही नक्की घातली, नक्की का काय त्याला शब्द आहे नक्की पण म्हणतात, पण ऍक्च्युअली मिझराब हा शब्द आहे. आता आहे म्हणजे त्याप्रमाणे व्रण आणि हे सगळं होत हे मला वाटतं सतार वादकांचं सगळ्यात सगळ्यांना बोट बधीर झालेलं असतं बधीर हे काही इकडे. हा, हे सुरुवातीला शिकताना खूप त्रास झाला, त्रास होतो. नंतर ते नंतर त्याला ते घट्टे पडतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर छान प्ले करू शकता. वा वा वा, आम्हाला ऐकायला आवडेल मधुबन मे राधिका नक्कीच. मधुबन मे राधिका नाचे रे, मधुबन मे राधिका नाचे रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे. मधुबन मे राधिका नाचे रे, खुदे नादर दिरता नीता तारे दी दीन तनन नादर दिरता नीता तारे दीन दीन तनन नादर दिरता नीता तारे दीन दीन तनन नादर दिरता नीता तारे दीन दीन तनन ओ दिरता नादर दिरता नादर दिर 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 तुम दिर दिर दिर
ता तिरकिट तक तुम तिरकिट तक तिरकिट तिरकिट ता दा नी ना दिर दिरता नीता ओदे ना दिर दिरता नीता ओदे ना दिर दिरता नीता ता रे दीम दीम ता ना ना क्या बात आहे प्रसाद. हा मधुबन में राधिकाचा शेवटचा जो पार्ट आहे सगळा आणि त्याच्यात लय पण वाढत जाते आणि प्रचंड तयारीचा तो सगळा पार्ट आहे. त्याच्यासाठी खूप तयारी करावीच लागते. क्या बात आहे. पण आज आम्हाला तुझ्यामुळे ऐकायला मिळाला आणि असेच आम्हाला खूप खूप छान छान पीसेस आणि गाणी तुझ्याकडनं ऐकायची आहेत. मला असं वाटतं एस डी बर्मन साहेबांनी सुद्धा खूप छान वापर केला सतारीचा. अगदीच नंतरच्या सगळ्याच म्युझिक डायरेक्टर्सनी अर्थात नौशादजींचं आपल्याला मधुबन में राधिका हे अगदी पटकन आठवणारं गाणं. पण मोहे पण घटपे नंदलाल मोहे पण घटपे पिलू रागातलं खूप सुंदर त्यांनी सतारीचा वापर त्याच्यात छान केलेला आहे. तर आम्हाला ऐकायला आवडेल एखादं एस डी बर्मन साहेबांचं गाणं आणि या गाण्यामध्ये पण अतिशय सुंदर अशी म्हणजे सतारीच्या झाल्याचा छान वापर करून त्यांनी ते गाणं केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या गाण्याचा जो मूड आहे त्या सतारीच्या झाल्यामुळे अजून छान क्रिएट होतो. छान एक्सप्रेशन एक्सप्रेशन त्याच्यात आणलेला आहे. कटाळपण. आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. त्याच्या आधी मला ट्युनिंग बद्दल थोडस तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. सतारीचं ट्युनिंग काय असतं आणि कसं तुम्ही या तर्फेच्या तारा पण कशा ट्यून करता. आता आपण सतारीच्या काही म्हणजे काही पार्ट्स बद्दल आपण हे करूयात माहिती घेऊयात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या खुंट्या ज्या दिसतात त्याच्यात सात हे असतात तारा. तर ही जी दोन घराणी आपण मगाशी जी बोलली की मय्यर घराणं आणि इटावा घराणं तर ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा सहतार म्हणायचे. सहतार म्हणजे सहा तारांचं असलेलं वाद्य. मग नंतर त्याच्यात म्हणजे कसं असतं की गायक गायकी शैलीचं आहे आणि एक तंत्रकारी शैलीचं वादन आहे. म्हणजे हे दोन वादन आहेत. तर ज्याच्यामध्ये तंत्रकारी असेल तर तुमचा उजव्या हाताचा जास्ती वापर होतो. जो आपण आता अब्दुल हलीम जाफर खा साहेबांनी वाजवलेल्या मधुबनच्या कोड्यात वाजवलं की त्यांनी तो तंत्रकारीमध्ये या हाताचा उजव्या हाताचा वापर जो आहे मिजराबचा वापर हा खूप होतो. आणि त्याच्यामधनं तत्कार त्यांचे म्हणजे रविशंकर साहेबांचे जे काही मोठे बंधू आहेत होते त्यांनी तत्कार आणि हे ते म्हणजे सगळं नृत्याचं जे काही त्याच्यावर इम्पॅक्ट होता तर त्या दृष्टीने तंत्रकारीचा वापर जास्ती केला गेला त्यांच्या मय्यर घराण्यामध्ये. ओके. तेच इटावा घराण्यामध्ये गायकी शैलीचा जास्ती वापर केला गेला. मग त्याच्यामध्ये त्यांनी असा विचार केला की गायक हा किती सप्तकात गाऊ शकतो किंवा त्याचं कसं किती त्याची रेंज जाऊ शकते गाणाऱ्याची. सामान्यतः दीड ते पावणे दोन सप्तक हा साधारण गायक गाऊ शकतो रेंज त्याप्रमाणे त्याचं डिझाईनिंग केलं. हा मग त्याप्रमाणे ती शैली तुम्ही जर आत्मसात करताय तर तुम्हाला जास्ती खर्जात जाण्याची गरज नाही किंवा अतितारमध्ये पण जाण्याची गरज नाही. मग त्या दृष्टीने त्यांनी एक त्यातली खर्जाची जी सतारीची जी तार होती ती त्यांनी कमी केली. अच्छा. त्यामुळे मग त्या सहा तारांमध्ये ट्युनिंग जेव्हा बघायला जातो त्यावेळेला आपण गंधार पंचम या ट्युनिंग मध्ये त्यांचं सगळं म्हणजे आपण करतो ट्युनिंग क्रमाने. आम्हाला कसं सांगशील की आता या बेसिक जे आहे या सतारीच्या तारांचं तर त्याच्यामध्ये ही जोडाची तार ज्याला म्हणतात दोन नंबरची जी तार आहे तर षड्ज लावला जातो. मेन बेसिक त्याचा जो आपल्याला सूर घ्यायचा असेल जो पीच आपण वापरू. ओके. मुळात जे ट्युनिंग होतं ते पांढरी एक
काळी एक आणि पांढरी दोन, जास्तीत जास्त काळी दोन पर्यंत आपण ट्युनिंग करू शकतो असं. हा सा पांढरी दोनचा तर दुसरी तार आहे जी ती गंधाराला आपण ट्यून करू शकतो. ओके. हा तशीच ती तिसरी तार जी आहे तार हे झालं गंधार पंचमचं ट्युनिंग. म्हणजे ह्याच्या ज्या अकंपनीमेंटच्या ज्या तारा आहेत ते एक तार गंधाराला लावली जाते, एक तार पंचमाला लावली जाते आणि मग बाकीच्या मागच्या ज्या दोन तारा आहेत त्या साच्या असतात. वरचा सा हा आपण झाल्यासाठी ज्या वापरतो त्या त्याला चिकारीच्या तारा म्हणतात. तर त्या षड्जाला लावल्या जातात. म्हणजे हे गंधार पंचमचं ट्युनिंग झालं. ओके. तर आता आपण बघितलं रविशंकर साहेबांच्या ह्याच्यामध्ये अजून एक तार असते जी अजून खर्जातल्या साला लावली जाते. करेक्ट. म्हणजे मग काय होतं मंद्र सप्तक आणि खर्ज सप्तक हे पर्यंत त्यांच्या सतारीवरती मिळू शकतं. हा बेसिक डिफरन्स ट्युनिंग मधला आहे त्यांच्यातला. ओके. तर आपण आता लाईट म्युझिक मध्ये वापरलं जाताना आपण गाण्याच्या काय रिक्वायरमेंट आहे, गाण्यामध्ये कुठले स्वरांचा वर्ज्य आहेत किंवा कुठले स्वर आपण घेऊ शकतोय यानुसार ते ट्युनिंग ठरतं. म्हणजे प्रत्येक वेळेला ट्युनिंग तुमचं चेंज होत राहतं आणि त्या ट्युनिंग गाण्यानुसार तुम्हाला ट्यून करावी लागते सतारा. करेक्ट करेक्ट. म्हणजे आता समजा तू पांढरी दोन ला आता सतार लावली, पांढरी दोन मध्ये तू यमन रागातलं एखादं गाणं वाजवतोय तर तुला हे चालून जाईल. तर हा गंधार पंचम चालून जातो आपल्याला. एखादं कोमल स्वरातलं गाणं आलं ज्याच्यात कोमल गंधार, कोमल गंधार असेल तर आपल्याला हा कोमल गंधार करावा लागतो. मग ते हे तुला लाईव्ह कार्यक्रमात तिथल्या तिथे तुम्ही करता करावंच लागतं. ते ट्युनिंग हा मोठा विषय आहे या वाद्यासाठी. ओके. कारण का प्रत्येक गोष्ट ही तुमच्या तुम्हाला इथे ट्यून करावी लागते असं आहे. इथे रेडीमेड असं काही नाही मिळत तुम्हाला, ते ट्यून सूर सगळे तुम्हाला लावावेच लागतात. खूपच मोठं आव्हान आहे प्रसाद मला असं वाटतं. कारण एक गाणं संपल्यानंतर निवेदन सुरू असतं आणि त्या निवेदनात मध्ये कुठलाही आवाज आलेला चालत नाही स्टेजवर. त्याच वेळी तुमचं पुढच्या गाण्याच्यासाठी ट्युनिंग चालू असतं, धडपड सुरू असते. तर मला वाटतं की हे खूप चॅलेंजिंग काम आहे. कसं तुम्ही करता खरंच कमाल आहे. नाही आता ह्या सगळ्या म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सनी तुम्हाला म्हणजे तुम्ही करू शकता, मॅनेज करू शकता तुम्ही की तुम्हाला पुढचं गाणं काय येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ट्युनिंग करावं लागणार आहे हे त्यानुसार तुम्ही आधी त्याचं ट्युनिंग करून रेडी राहावं लागतं तुम्हाला. क्या बात आहे. वा वा वा. ह्या खूप छान गोष्टी आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला खूप मजा येते आज. आणि आम्हाला आता जो आपण उल्लेख केला छोड दो आचल ते गाणं ऐकायला आवडेल. घेऊ आता जमाना क्या कहेगा. हा 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 इन गदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. हो छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा. हा 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 इन गदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. हाँ छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा. तर प्रसाद मला असं वाटतं की सगळे जुने संगीतकार म्हणजे मग ते नौशाद साहेब, एस डी बर्मन यांची गाणी आपण बघितली, ओपी नेर साहेबांची मला आठवण होते, त्यांनी पण खूप सुंदर सतारीचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला एक उदाहरण बघायला मिळतं मेरी जान तुम पे सदके या गाण्यात की गायिकेने जो आशाताईने जो मुखडा म्हटलाय तोच सतारीवर इतकं छान इम्प्रोवाइज करून वाजवलेला आहे. ते मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे तोच विषय हा आहे की गायकी अंगाचं म्हणजे वादन या गाण्यात सतारीवर केलेलं आहे. ते उस्ताद रईस खा साहेबांनीच ऑफकोर्स तो वाजवलेला म्हणजे पीस आहे त्यातला. क्या बात. तर म्हणजे जसं गायक गाऊ शकतो तसं ते वाद्यावरती तसंच की शब्द नाहीत फक्त त्याच्यामध्ये पण फिलिंग्स आणि हा सगळा विषय तो वा त्या वाद्यांवरती तुम्हाला तो दाखवावा लागतो की ते कसं गायलं गेलंय तसंच वाद्यातनं बाहेर आपण वाजवलेलं आहे असं. वा वा वा.
तुम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच. शरयू मेरी जान तुम पे सदके एहसास क्या बात आहे प्रसाद. आम्हाला ही सगळी गाणी आज खूप मस्त मस्त तुझ्याकडनं सगळी ऐकायला मिळतात आणि हा लाईट म्युझिक मध्ये झालेला जो वापर आहे सतारीचा खूपच बघणं इंटरेस्टिंग आहे. सगळे संगीतकार आपण एक एक जे बघतोय नौशाद साहेब, एस डी बर्मन साहेब, ओपी नायर साहेब आणि सगळ्यात जो ज्याला आपण म्हणूया की एकदम स्पेशल यूज जो अगदी त्यातलं कला कौशल्यपणाला लावून जो त्याचा यूज झाला तो मला वाटतं मदन मोहन साहेबांनी. अगदी अगदी हो, मदन मोहन साहेबांसारखा जो सतारीचा वापर जो केला गेला म्हणजे एक तर त्यांनी गझल हा विषय म्हणजे लाईट म्युझिक मध्ये असा इंट्रोड्यूस केला की प्युअर गझल पॅटर्न वरनं तो लाईट म्युझिक मध्ये ती गझल कशी यावी त्यांनी अगदी दाखवून दिलं की लाईट म्युझिक मध्ये सुद्धा लोकांनी एन्जॉय केला त्या गझलचा पूर्णपणे. खरं 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 स्वतः प्रत्येक लोक गझलचा तेवढा म्हणजे आनंद घेऊ शकत नाही. तो स्पेसिफिक क्लास आहे की जो गझल ऐकू शकतो पण अगदी नॉर्मल माणसापर्यंत ती गझल इतक्या सुंदर रीतीने पोहोचवली. सतारीचा वापर करून इतक्या सुंदर रीतीने ती म्हणजे या सतारीचा वापर त्यांनी केला त्या गाण्यांसाठी आणि त्यात रईस खा साहेब तिथे कायम. त्यामुळे ते कॉम्बिनेशन एवढं हिट आणि सुंदर ठरलं. लताजी मदन मोहन आणि रईस खा साहेब कॉम्बिनेशन फारच गाणी अप्रतिम झालेले आहेत. खरंय खरंय खरं. ते त्यांनी वेगळं घराणं स्वतःच गझलचं एक वेगळं घराणं प्रस्थापित केलं. फारच सुंदर. तर आम्हाला आता हा विषय निघालेला तर रस्मे उल्फत अगदी लगेच मला आठवत आहे की ते तर इतका सुंदर वापर आहे सतारीचा अगदी पहिल्या ऍडलिप पासून ते शेवटच्या पीस पर्यंत अगदी. तर आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्याआधी मला थोडस तर्फेच्या तारांबद्दल तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की ह्या ज्या खाली ज्या तारा दिसतायत वर आहेत त्या तारांबद्दल आपण माहिती घेतली मगाशी पण खाली ह्या ज्या तारा दिसतायत हो या त्या या छोट्या हे जे दिसतायत ना खुंट्या या त्या तर्फेच्या तारांच्या असतात. साधारण 11-12 तारा असू शकतात त्याच्यामध्ये आणि ह्याचं ट्युनिंग आपण जे करतो ते रागदारीनुसार केलं जातं. अच्छा वा. काय जे वर्ज्य सूर असेल ते काढून फक्त त्या रागदारीचा थाट त्याच्यामध्ये तुम्ही ट्यून करू शकता असं आहे. पण हे क्लासिकल साठी झालं पण आता लाईट मध्ये त्याचा वापर होताना असा आहे की ज्यावेळेला तुम्ही मेन स्ट्रिंग वरती वाजवता त्यावेळेला त्या खालच्या तारा त्या व्हायब्रेशन्स मुळे ऍटोमॅटिक रेझोनेट होतात. जास्ती ऐकायला येते. तर त्याचं उदाहरण म्हणजे बघायचं झालं तर अच्छा वा पण म्हणजे आता हे तू वरच्या तारेवर सा वाजवतोय आणि तुम्ही बघू शकता ना खालची तार व्हायब्रेट होते ना. खालची पण तर्फेची सा ची तार ग ची तार त्या व्हायब्रेट होतात त्या कंपनामुळे. कंपनामुळे त्या व्हायब्रेट होतात. त्याचा रेझोनन्स तो अजून भरून साऊंड ऐकायला रिचनेस येतो त्या सुराला अजून बॅकअप सूर तो राहतो असं आहे. पण म्हणजे ती खालची तर तितकीच सुरेल लागलेली पण असली पाहिजे. एवढं परफेक्ट ट्युनिंग झालं तर ते वा त्या प्रत्येक सुराची ती खालची तार बोलते असं आहे. वा वा वा. त्यामुळे त्या आणि आपण असं बघतो की बऱ्याच वेळा वापर असा या पद्धतीने वाजून पण होतो. हा हा वा
म्हणजे जवळजवळ हार्पचं काम होतं, हार्पचं काम होऊ शकतं नक्कीच, म्हणजे त्याला त्या पूर्ण रागाचे, आता तू त्या रागाचे स्वर लावलेलेस म्हणून, पण हे क्रोमॅटिक पण लावता येतात आणि रागाप्रमाणे पण तुम्हाला या एवढ्या 11 किंवा 12 जे काही तारा आहेत त्याच्यामुळे तुम्ही हव्या त्या पद्धतीने त्याचं ट्युनिंग करू शकता असं. वा वा क्या बात आहे. रस्मे उल्फत ऐकायला आवडेल मला. शरयू प्रसाद वा वा वा. आम्हाला मींड सतारीत जी असते त्याच्याबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं की किती स्वरांची मींड एका पडद्यावर वाजू शकते आणि हे जे सतारीवर पडदे असतात ते कशा पद्धतीने तुम्ही बदलता आणि त्याचा नेमका यूज रागाप्रमाणे कसा करता थोडस जाणून घ्यायला आवडेल. आता इथे तुम्हाला दिसत असेल तर हा सा आहे आणि हा सा आहे म्हणजे हे एक सप्तक झालं इथलं, तर हे मध्य सप्तक आहे सतारीचं. या ह्याच्यात सगळे शुद्ध सूर आणि क्रोमॅटिक वाजवायचं असेल तरी काही पडदे दिलेले आहेत आणि काही मिसिंग दिसतात इथे. तर त्याच्यासाठी कसं आहे दाखवताना तुम्हाला, ओके, हे शुद्ध सुरांचं सप्तक झालं. कोमलनी पण त्याच्यामध्ये कोमलनी आणि कोमल गचा पडदे आहेत स्पेसिफिकली दिलेले, पण अजून कोमल ऋषभ आणि कोमल दैवताचा पडदा नाही ह्याच्यात. मग जर तुम्हाला त्याप्रमाणे त्या रागाचा जर वाजवायचं असेल तर तुम्हाला हे पडदे शिफ्ट करता येतात. ओके, या पद्धतीने तुम्ही वरती करून. अरे वा,
आता हे याप्रमाणे या पडद्यांचा असा यूज करू शकता तुम्ही की ज्यावेळेला गरज नाहीये, शुद्ध सूर नको असतील कोमल स्वरांचा आहे वाजवायचं, त्यावेळेला शुद्ध रेच्या जागी तुम्ही कोमल रे आणि शुद्ध धच्या जागी तुम्ही कोमल दैवत करू शकता. साधारण एका पडद्यावरती सा ते प हा प्रत्येक पडद्यापासून पुढे तुम्ही पाच सूर म्हणजे चार सूर टोटल तुम्ही घेऊ शकता असं. ओके ओके. क्या बात है. अशी ही तुम्ही मेंड एका पडद्यावरती आणि रे ते ध आणि आम्हाला थोडस हा जो प्रकार आहे कृंतन याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल. ही थोडी तंत्रकारी शैली जी आपले रविशंकर साहेब आहेत ज्यांनी त्यांनी हा या पद्धतीचं वादन त्यांच्याकडे खूप दिसत. क्या बात. वा कमी स्ट्रोक्स मध्ये हा म्हणजे या हाताचा वापर नाहीये पण या हाताचा जेव्हा तुम्ही वापरतो करून तुम्ही करता त्याला ते कृंतन त्याचा ऐकायला येतं व्यवस्थित. किंवा घसीट असेल तर याला घसीट म्हणतात. अशा पद्धतीची घसीट घेऊन पण तुम्ही ती मिंड करू शकता. आपण या सगळ्या प्रवासामध्ये अनेक संगीतकार बघतोय. आता पंचमदा हो हो बाबा त्यांची आठवण काढायलाच पाहिजे कारण ग्रेट ग्रेट त्यांनी खूप सुंदर वापर केलाय सतारीचा. त्यांनी वेस्टर्न गाण्यांमध्ये सुद्धा म्हणजे आ देखे जरा सारखं गाणं आहे ज्याच्यात सतार वापरली होती. अनेक त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यातही काही सतारीचे टोन्स त्यांनी म्हणजे चेंज करून त्याच्यामध्ये तो तसे वेगळे वेगळे त्यांनी प्रयोग केलेले आहेत गाण्यांमध्ये. आणि म्हणजे वेस्टर्न गाण्यांमध्ये इंडियन इन्स्ट्रुमेंट हा एक विषय त्यांनी खूप छान हाताळलेला आहे. हा म्हणजे ज्याला ठेका थोडासा वेस्टर्न आहे फ्लेवर वेस्टर्न आहे गाण्याचा पण तरी त्यांनी म्युझिक मध्ये सतार वापरली. आता पिया बावरी सारखं गाणं की जे क्लासिकल मध्ये चालू होतं नंतर वेस्टर्न मध्ये जातं परत क्लासिकल मध्ये परत येतं असंच एस डी दानने पण केलेलं आहे. जसं मेघाच्छाया अधिरात आपण बघतो की आधी सगळा इंट्रो सगळा वेस्टर्न मध्ये होतो आणि ज्यावेळेला ऍक्च्युअल गाण्याचा जो पटदीप रागाचा ज्यावेळेला भाग येतो त्यावेळेला ते सतारीवरनं एकदम ते चेंज ओव्हर होऊन ते गाणं एकदम ते सॅड मूड मध्ये जातं. म्हणजे त्याच्यामध्ये पिक्चरच्या सिच्युएशन मध्ये पण तसंच दाखवलं की एक हॅपी मूड चाललाय आणि एक सॅड मूड आहे तर त्याच्यामध्ये दाखवताना तो हॅपी मूड सगळ्यात त्याने वेस्टर्नाइज दाखवलाय आणि तो ज्यावेळेला चेंज ओव्हर होऊन सॅड मूड कडे जातो त्यावेळेला अतिशय सुंदर असा सतारीचा पीस वापर करून त्यांनी तो चेंज केलाय मूडचा चेंज गाण्यातला. तर असे बरीच गाणी आपण पंचमदा आणि एस डी दानकडे ऐकू शकतो म्हणजे आहे त्याच्यात. पंचमदांचं गाणं एखादं आवडेल आम्हाला ऐकायला. तेरे बिना जिंदगी से कोई घेऊया. जरूर जरूर. तेरे बिना
क्या बात है प्रसाद, वा वा वा, आम्हाला पंचमदांची खूप मस्त तू छान या निमित्ताने आठवण करून दिलीस. आज आपण हे जे शूटिंग करतोय, आज सुद्धा खूप पावसाचं वातावरण आहे बाहेर, आणि त्या वातावरणामुळे मला एक अजून एक गाणं आठवतंय पंचमदांचं, खूप सुंदर वापर केलाय, खूप छान वापर आहे, घेऊयात घेऊयात नक्कीच, एक ऐकायला आवडेल अगदी. रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन प्रसाद, आज तू इथे आलायस, परंतु हे इतक्या काय म्हणू आपण, महारत ज्याला म्हणतो आपण, किंवा इतक्या कौशल्याने वाजवणं अजिबात सोपं नाही आहे, मला याची पूर्ण कल्पना आहे. आणि तू स्वतः शाहिद भाईंचा शिष्य आहेस, तर थोडंसं आम्हाला त्यांच्या शिकवण्याबद्दल, थोडं कशा पद्धतीने ते तालीम देतात आणि कशा पद्धतीने शिष्यांना घडवतात, थोडंसं त्याच्याबद्दल सांगितलंस तर आवडेल. आता शाहिद भाईंच्याबद्दल बोलायचं म्हणजे कसं आहे की त्यांचं स्वतःचं ते गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आहे सगळं. त्याच्यामध्ये असं नाही आहे की काहीतरी तुम्ही पैसे भरताय दर महिन्याच्या महिन्याला आणि जाऊन मग तिथे शिक्षण घेताय, किंवा मग काही म्हणजे शिक्षणाची पद्धती कुठल्याही प्रकारची असं नाही आहे. तुम्ही काय वाजवू शकताय, तुमच्यामध्ये त्या प्रकारचे जे कलागुण आहेत का नाहीत हे तिथे पारखून घेतात शिष्याला घेताना. जे आता मी ज्यावेळेला आधी बेसिक लेवलला शिकत होतो, पण तिथून जेव्हा त्यांच्याकडे जाण्याचा चान्स आला मला, त्यांच्याकडे गेल्यानंतर असं समजतं की हे आता परत पहिला आपला पुनर्जन्म इथला, की काय होतं की हे वाजवायला शिकायचं. हो, कारण का त्यांनी काय सांगितलेलं असतं की ती घराण्याची एक बैठक आहे, किंवा तो ये हात किसने रखवाय आहे असं त्यांचा एक स्पेसिफिक गोष्ट असते की किसने हात रखवाय आहे सितार पे. बरोबर, ती त्या प्रकारची शैली तुमच्यात आत्मसात करण्यासाठी त्याची बेसिक ग्राउंड लेवल तुमची तयार आहे का नाही, किंवा त्या तयारीचा शिष्य आहे का नाही, त्या तेवढ्या तयारीला तो पेलवू शकणार आहे का नाही. कारण आजकाल असं खूप बघितलं जातं की 4-8 महिने शिकलं जातं नंतर सोडून दिलं जातं असं आहे. त्या प्रकारे त्या बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं आधी पारखून घेतात शिष्याला की हा माझ्याकडे शिकण्याच्या लायकीचा आहे का नाही थोडक्यात. म्हणजे कसं असतं की एक शिष्याची पण तेवढी ओढ पाहिजे त्या शिक्षणासाठी, त्या वाद्याबद्दल, त्या सगळ्या, म्हणजे हे वाद्य असं नाही पण कुठलंही वाद्य आहे. आजकाल लोक शिकायला सुरुवात करतात आणि काही महिन्यात कंटाळून सोडून देतात, असं चालत नाहीये. त्याच्यासाठी तेवढी कन्सिस्टन्सी तुमच्या शिकण्यामध्ये आणि तेवढं डेडिकेशन, खरं तेवढं ग्रास्पिंग पॉवर तुमच्यामध्ये पाहिजे. बरोबर, ते त्यांच्याकडनं शिकवायला घ्यायचं आणि त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे तर इतकं आहे की म्हणजे परीक्षाच असते सगळी ती क्षणाक्षणाला. ओके, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन समोर बसायचं त्यांच्या, त्यांचा रियाज चालू असतो, त्यांचं हे आहे, तर ते ऐकणं हे सुद्धा एक खूप मोठं शिक्षण, ती शिक्षणच आहे आपल्यासाठी की ते काय जे समोर बसल्यानंतर जे काय वाजवतायत हे तुम्ही एक ऐकायला जे मिळतं दिवसभर, किंवा त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे टायमिंगचं बंधन नाही, तुम्ही जायचं फक्त घरी, ते कधी जा म्हणतील तेव्हा तुम्ही तुमच्या घरी जायचं असं आहे. त्यामुळे तिथे एकदा गेल्यानंतर जे शिक्षण तुम्हाला मिळतं ते ऐकण्यात सुद्धा तुम्ही खूप तयार होत असता, की समोर ते त्याचं ऑब्झर्वेशन असतं की तुम्ही जे बघताय की ते कसं वाजवतायत, कसे बसलेत. मला इनफॅक्ट त्यांनी ज्यावेळेला शिकवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बसण्याच्या स्टाईल पासून सतार धरण्याच्या स्टाईल पर्यंत सगळ्याच गोष्टी त्यांनी चेंज केल्या. ओके ओके, खूप मूलभूत बदल केले. हा, म्हणजे अगदी पहिले बसण्याची स्टाईल सुद्धा चुकीचीच होती. बरं, मग त्याच्यानंतर ती थोडस काय आम्हाला दाखवशील की त्यांनी काय फरक पडतो बसण्याच्या स्टाईल मध्ये. पूर्वी ज्यावेळेला आम्ही शिकायचो त्यावेळेला अशी सतार कुठेतरी वेगळीकडे पकडली जायची, किंवा अवघडून म्हणजे बसण्याच्या, आता हे कसं बसण्याच्या स्टाईलला त्यांनी सांगितलं की हा जो
इथे कमान आहे ही इथे तुमच्या इथे कशी रेस्ट झाली पाहिजे, त्याप्रमाणे तुमचा हा हात तिथे कसा बसला पाहिजे, नंतर हा हात मोकळा कसा राहिला पाहिजे, ही पोझिशन जी हात मोकळे राहण्यासाठी लागते त्याप्रमाणे तुम्ही कसं ते स्टाईल मध्ये बसलं गेलं पाहिजे, हे सगळं त्यांचं बैठकीच्या पासून सगळ्याच गोष्टी त्या ऑब्झर्वेशन असतात त्यांच्याकडे. तुम्ही बघितल्यानंतर सुद्धा एक जो दिसतो एक तो पोश्चर दिसतो ते तसं दिसलं पाहिजे. तर त्या खूप गोष्टी आहेत की ज्या त्यांच्याकडे गेल्यानंतर की तुम्हाला असं होतं की हे मला माहित नव्हतं, हे नवीन शिकायला मिळतं, हे वेगळे हे वेगळे, असं खूप गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळतात की सत्तारीच्या वाजवण्यासाठी तुमच्या डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ती तिथे गेल्यानंतर कशी चालू होते हे आपल्याला आपलं लगेच कळून येतं त्याच्या. रईस खान साहेबांचं मगाशी बऱ्याच वेळा आपण उल्लेख, तुला ह्या सगळ्या लोकांशी कधी प्रत्यक्ष भेट? रईस खान साहेबांची झाली माझी एकदा, म्हणजे तो एक माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण, आणि माझ्या म्हणजे असं झालं होतं की मी त्यांना भेटू शकेन का नाही असं मला वाटत होतं ऍक्च्युली, पण ती सुदैवाने भेट घडून आली आणि त्यांच्या समोर वाजवण्याचा सुद्धा योग आला. ते सुद्धा म्हणजे कसं की ते मिरजकर म्हणून आहेत पुण्याला, त्यांच्या घरी उतरले होते आणि माझ्या घराच्या शेजारच्याच बिल्डिंग मध्ये ते राहतात, त्यामध्ये इतक्या जवळ ते उतरले होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी त्यांना मी म्हटलं की मला काही गोष्टी मला तुमच्याशी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्यात किंवा काय, कारण मी लाईट म्युझिक मध्ये वाजवत असल्या कारणाने माझ्यासाठी ते दैवत आहे की त्यांनी जे काय आजकाल आमच्या म्हणजे या गाण्यांमध्ये वाजवलेलं आहे, ते त्यांचं गाणी ऐकून ऐकून ते ऑब्झर्वेशन करून किंवा सारखं की बाबा हा एखादा पीस यांनी कसा वाजवला असेल, नुसतं ऐकून कळत नाही. एखादी मिंड असते ती आपल्याला वाटते या पडद्यावर घेतली पण ती तिथे नसते, ती त्यांनी कुठेतरी दुसरीकडनंच म्हणजे वाजवली असते, दुसऱ्याच पडद्यावर वाजवलेली असते. ते कंटिन्युएशन मध्ये कसं वाजवलं जातं किंवा काय आहे, बारीक सारीक गोष्टी एवढ्या असतात त्यांच्या वाजवण्यातल्या, आणि टेक्निकली इतके साऊंड असतात ती लोक की कुठे जिथे हात पडेल तिथून ते वाजवायला सुरू करू शकतात. सुरेलपणा इतका असतो की इतका सुरेलपणा असतो, कुठून मिंड घेतली कळत नाही, कुठून मिंड पडद्यावरून घेतली. त्यांच्या वाजनाचा हा म्हणजे बेसिकच हे आहे की ऐकायला मात्र इतकं गोड होतं, म्हणजे जसं आपण म्हणतो लता दीदींचं ऐकणं आपण ऐकतो ते इतकं एफर्टलेस ऐकायला येत असतं, तेच जर दुसरं कोणी गायला लागलं तर त्यांना तो म्हणजे कळतं की ते काय गायलेलं आहे. तसंच आमचं वादनातलं पण आहे की जेव्हा आपण बघतो ऐकताना हे इतकं सुंदर वाटते ती मिंड एखादी किंवा एखादा पीस इतका सुंदर वाटतो ऐकायला, पण तो प्रत्यक्षात वाजवायला जायचा म्हणजे शिवधनुष्य पेलल्यासारखं तिथून ते तेवढं. आणि लाईट म्युझिक मधला आपण बघतो हा एक भाग असा असतो की जेव्हा स्टेजवर बसतो त्यावेळेला एकदा एक गाणं असतं ते एकदाच वाजतो, तर त्यावेळेला तिथल्या तिथे ते तसं नाही वाजलं हे परत चान्स नसतो ना वाजवायचा. चुकलं की चुकलं, ऐकणारे कानसेन एवढे मोठे असतात की त्यांना अगदी बारीक सारीक पीसचे हे सुद्धा माहिती असतात जागा की ह्यांनी कुठं कसं वाजवलंय काय ऐकलेलं आहे हे सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला ते तसंच्या तसं डिलिव्हर करावं लागतं त्या स्टेजवर बसल्यानंतर. माझ्याच ह्याच्यात असं नाहीये, प्रत्येक वाद्यात असू देत गायकांमध्ये असू देत, गायकांची थोडीशी हरकत जरी वेगळी आली तरी लोकांना कळतं की हे काहीतरी वेगळं गायले असं आहे हे. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी या त्यांच्याकडे गेल्यानंतर कळायला लागतात की आपण ऐकणं काय आहे, आपण ऐकून कसं घेतलं पाहिजे. बरं शिकवण्याची पद्धत झाली तर त्यांनी तुम्ही म्हणजे कसं आहे की हात साफ होण्याच्या दृष्टीने काही त्यांनी त्यांच्या घराण्याच्या चीजा म्हणजे बनवल्या, म्हणजे कशा वाजवण्याच्या काही टेक्निक्स असतात रियाजाच्या ह्या गोष्टी त्या ते देतात की तुम्ही ह्या घ्या ह्याप्रमाणे वाजवा, झाल्यासाठी कसा रियाज करा किंवा हात साफ होण्यासाठी सरगम वाजवा, मग एका वेळेला हजार हजार सरगम तुम्ही वाजवायची त्यांच्या समोर बसून. इथपर्यंत त्यांच्याकडे एक पद्धत असते चिल्ला करतात, तर त्या चिल्ल्याच्या पद्धतीत कसं असतं की 8 दिवस तुम्ही एका ठिकाणी जाऊन बसणार आणि तिथे फक्त तेवढा रियाज म्हणजे रियाजच, खाणं पिणं झालं की फक्त रियाज, म्हणजे तुम्हाला बाकी इकडेच तिकडच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि फक्त रियाजाला बसायचं. टीव्ही नाही, मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, काही नाही, काही नाही, एक म्हणजे रियाज म्हणजे रियाज फक्त. ह्या सगळ्या गोष्टी मुळे तुमच्या मध्ये इतकी मोठी प्रगती झालेली असते. म्हणजे आतापर्यंत हे जे मी काय वाजवतोय आज जवळजवळ मी 99 पासून प्रोग्रामला वाजवतोय, तर ते त्यांच्याकडे गेल्यानंतरच ही सगळी डेव्हलपमेंट झालेली, आणि आतापर्यंत आपण जे करतो ते त्यांचाच आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. एवढं मी हा म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही त्याच्यात. पण मग आता आम्हाला मराठी काही गाण्यांबद्दल थोडस एक जाणून घ्यायला आवडेल की मराठीत सुद्धा खूप छान वापर सतारीचा झालेला आहे. श्रीरामचंद्रजींनी
मलमली तारुण्य या गाण्यात असेल किंवा केव्हा तरी पहाटे या गाण्यात अशा ताईंचं जे व्हर्शन आहे त्याच्यात रुदनाजींनी वापरलेलं आहे. एक स्पेसिफिक गाणं मला आठवतंय, विश्वनाथ मोरेंचं गाणं आहे, त्यात खूप सतारीचा सुंदर वापर आहे आणि त्यात सुद्धा आपण जे म्हटलं की हिरोच्या हातात कधी सतार दिसत नाही तर मराठी चित्रपटात हे उदाहरण फार दुर्मिळ असतं कुठल्याही, म्हणजे ह्याच्यात रवींद्र महाजनींनी ती खूप छान आणि त्याचा पण सिंक बऱ्यापैकी सुंदर आहे केलेला आहे, तर तो ते गाणं आम्हाला ऐकायला तुझ्याकडनं आवडेल. त्याच्यामध्ये थोडा गमकेच्या स्टाईलने त्यांनी वाजवलेलं आहे ते आपण ऐकूयात. नक्की. क्या बात है प्रसाद, आम्हाला इतकी सुंदर माहिती आज तुझ्यामुळे मिळालेली आहे आणि अनेक मुद्द्यांवर तू प्रकाश टाकलेला आहेस की गमक, आत्ता ह्या गाण्यामध्ये गमक खूप सुंदर त्याचा जो वापर झालेला आहे ते तू दाखवलंस. मला असं वाटतं की तुझा प्रवास जाणून घेणं आमच्यासाठी फार बोधप्रद असणार आहे, कारण हे वाद्य ह्या वाद्यात करिअर करावं किंवा हे वाद्य एक आपण म्युझिशियन म्हणून घ्यावं आणि हे वाद्यच आपण सर्वस्व या वाद्याला आपण आपलं वाहून संगीत सेवा करावी असं फार कमी लोकांना माझ्या मते वाटत असेल, कारण आपण बघतो हार्मोनियम तबला ही तशी बघायला गेलं तर खूप जण शिकतात ही वाद्य. सतार मला शिकायची आणि मला सतारीतच करिअर करायचंय हे फार कन्व्हिक्शन तुला कधी आलं आणि हा सगळा प्रवास कसा सुरू झाला हे थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. ॲक्च्युली कसं आहे, लहानपणापासूनच घरामध्ये जुनी गाणी कायम ऐकत आलो आहेत आम्ही. म्हणजे आई आणि वडील दोघांनी आम्हाला कायम हे संस्कार दिलेत की सगळी जुनी गाणी तुम्ही ऐका पहिल्यापासून. त्यामुळे अगदी जुन्या जुन्या पिक्चरची गाणी इव्हन आमच्या आई वडिलांनी आमच्या घरात म्हणजे त्यावेळेला आपल्या व्हिडिओ कॅसेट्स असायच्या सगळे जुने पिक्चर आणून ठेवले होते की तुमच्यावर ह्याच संगीताचं संगीताचे संस्कार व्हावेत तुमच्यावर. या दृष्टीने कायम आम्हाला जुने गाणी जुने पिक्चर हेच आम्हाला त्यांनी पहिल्यापासून ऐकवलेलं आहे. आणि त्यात काय एकदा असं झालं होतं की रविशंकरजींची मी लाईव्ह कॉन्सर्ट बघितली पुण्यामध्ये, त्यामुळे कदाचित तोच पहिला क्षण होता की जेव्हा या वाद्याकडे अट्रॅक्ट झालो मी की बाबा हे वाद्य आपल्याला शिकायचंय असं, की आवाज आणि साऊंड त्याचा जो काही येतो अकॉस्टिकचा तो खूप आवडला होता पहिल्यापासूनच, त्यामुळे ते वाद्य शिकायला म्हणून सुरुवात केली. आता करिअर होईल की नाही ह्या विषयाने मी नव्हती सुरुवात केली त्यावेळेला, तसं बाय एज्युकेशन मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. वाव क्या बात है. तर त्याच्यामध्ये मी जॉब पण करत होतो आधी, पण समहाऊ आता कसं आहे की काही या गोष्टी आहेत की त्या आपल्याला आपलं प्रोफेशन आणि आपली पॅशन हे ज्यावेळेला एकत्र येतं त्यात नथिंग लाईक इट असं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही ज्यावेळेला हा मी विचार करतो की तुम्ही बाहेर जे काही काम करता त्याच्यापेक्षा हे संगीतातलं काम ही एक परमेश्वराची सेवा पण आहे कायम आपण करतोय. तर त्या दृष्टीने असं आहे की हे तुझं फॉर्मल शिक्षण कोणाकडे सुरू झालं पहिलं सतारीचं? फॉर्मली मी पहिल्यांदा थोडं काही दिवस गांधर्व महाविद्यालयात शिकलो, तर लीलाताई कानडे म्हणून आमच्या इथल्या एक शिक्षिका होत्या त्यांच्याकडे काही दिवस शिकत होतो. हे कितवीत असताना साधारण? साधारण आठवी नववी पासून मी हे शिक्षण सुरू केलं. आणि हे तू रविशंकरजींचा कॉन्सर्ट ऐकून तुला जे एक प्रेरणा मिळाली ते कधी कुठल्या वयात साधारण?
तेव्हा सातव्या आठव्या वर्षीच मी ते बघितलं आणि ऐकून ते लगेच म्हणजे मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मी शोधलं अक्षरशः की हे कुठे शिकवतात वाद्य पुण्यामध्ये काय, तेव्हा ते कळलं की अशा अशा ठिकाणी शिक्षण मिळू शकतं, मग तुम्ही सुरुवात करा अशा दृष्टीने आम्ही सुरुवात केली. पण मग ह्या वाद्यात आता हे वाद्य शिकणारे अनेक लोक क्लासिकल कडे वळतात, पण तू लाईट कडे वळला, तुझा खूप प्रवास. मी सांगितला तो मगाचा मुद्दा की पहिल्यापासून जुन्या गाण्यांचीच आवड आहे. माझ्या वडील चांगलं गायचे ऍक्च्युली, त्यांचा आवाज खूप छान होता, त्यामुळे त्यांनी कायम गाण्यांचा ते संस्कार आमच्यावरती झालेत. मग ह्या गाण्यात काय वाजलंय, त्या गाण्यात कसं वाजवलंय, त्या गाण्यात दुसरी सतार कशी वाजली, याच दृष्टीने गाण्यांकडे सारखं बघितलं गेलं. वा वा. आणि कसं असतं, प्रत्येकामध्ये हा टॅलेंट असतो असं नाहीये की आता आपण क्लासिकली ट्रेंड लोक फ्री वाजवायचं ज्यावेळेला बघतात त्याला तुम्हाला पूर्णपणे मोकळीक असते की तुम्ही तुमचा विस्तार कसा कराल हे तुमच्यासाठी पूर्णपणे त्याची मोकळीक दिलेली असते. बरोबर. इथे तसं नाहीये, इथे तेवढ्या वेळात तेवढंच आणि तिथल्या तेवढं परफेक्शननी वाजवणं गरजेचं आहे. खरं. मग हा टॅलेंट आपल्यात आहे हे जेव्हा आपल्याला कळतं की बाबा हे वाजवू शकतोय आपण हे करूयात का, ह्याच्यात खूप आनंद आहे वेगळा एक प्रकारचा, त्यामुळे मग या गोष्टीवर जास्ती भर दिला गेला आणि त्याप्रमाणे काम पण मिळत गेलं, कारण का वाजवणारी लोकच कमी झाली. खरंय खरंय खरंय. या वाद्यावरती तेवढ्या दृष्टीने वाजवणारी लोक आता राहिलेलीच नाहीये तेवढी, किंवा लोक तेवढी बळत नाही त्या वाद्याकडे असं आहे. खरंय खरंय. काही असेल म्हणजे तो कठीण ते एकतर खूप आहे आणि दुसरी गोष्ट शारीरिक मेहनत खूप आहे, ते हाताला दुखणार. आपल्या शेवटी देशस्तिनीमध्ये जे लिहिलंय करायचं प्रश्नच नाही, त्या वाद्यात तुम्ही काम करणार असं आहे. खरंय खरंय. त्यामुळे वा. आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम वाजवायला आणि रेकॉर्डिंग हा सगळा प्रवास कसा झाला? हा प्रवास पण तसाच आहे की पहिल्यांदा कॅसेट्सची कामं चालू असायची आपल्याकडे, त्यामुळे त्या कंपनीच्या कॅसेट्सच्या बऱ्याच कॅसेट्समध्ये मी वाजवलं, सीडीजला पण वाजवलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर पिक्चरची बॅकग्राऊंड वाजवली, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नॉट ओनली मिसेस राऊत या पिक्चरचं पूर्ण सत्तरीचं बॅकग्राऊंड मी वाजवलेलं आहे. अरे वा, क्या बात है. कौशलचं संगीत आहे ते. हा, कौशलचं त्याला संगीत होतं त्या पिक्चरला. विश्वजीत जोशीने बॅकग्राऊंड केलं होतं. अच्छा. हा, तर ते पूर्ण आम्ही म्हणजे मीच वाजवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तसे बरेच पिक्चर केले त्याच्यामध्ये, अगदी मोहटा देवी होता, नंतर रमा माधव, आत्ताचं पुष्पक विमान, इथपर्यंत बऱ्याच पिक्चरसाठीचे बॅकग्राऊंड म्युझिक असू देत किंवा गाण्यांमधली सतार असू देत ही वाजवायला मिळाली. रेकॉर्डिंग साठी जी क्लिकवर वाजवण्यासाठी खूप लय पक्की असायला लागते, त्याच्यासाठी काय विशेष तू काय सांगशील की कसं प्रॅक्टिस करायला पाहिजे क्लिकवर वाजवण्यासाठी? रेग्युलरली क्लिकवर वाजवण्याचीच प्रॅक्टिस करायला लागते त्यासाठी. म्हणजे आपण ज्यावेळेला सरगम वाजवतो त्यावेळेला एक स्पेसिफिक टेम्पो घेऊन तुम्ही ज्यावेळेला क्लिक सेट करता, त्या सेट करून तेवढ्या वेळात तेवढं वाजवायचं, तो रियाज ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्याचं वादन तुम्हाला तिकडे तेवढं हेल्प करतं. ज्यावेळेला तुम्ही क्लिकवरती त्या टेकला ज्यावेळेला वाजवत असता. खरं. आणि त्या वाजवण्यामध्ये पण असं असतं की संगीतकाराला काय हवंय या दृष्टीने जेव्हा तुम्ही तो विचार करून वाजवलं जातं, त्याच्यामध्ये तुमच्या साईडनी पण काही गोष्टी त्याच्यात भर घालावी लागते. संगीतकाराला काय हवंय त्याच्याकडनं ते आपण ऐकून पूर्ण त्याचं त्यांचा तो एखादा पीस देवाला समजावून सांगतात, ते ऐकून त्याप्रमाणे त्याच्यात तुमच्याकडनं काहीतरी डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये घालून तुम्ही तो पीस वाजवायचा असतो. वा वा वा. पण हे वाद्य खरंच इतकं सुंदर वाद्य आहे आणि मला असं वाटतं की ही मुलाखत बघून अनेक तरुण मुलं किंवा वादक नक्कीच प्रेरणा घेतील आणि नक्कीच हे वाद्य कोणीतरी शिकावं असं कोणाला तरी वाटेल, तर ह्या वेबसिरीजचं हे ते खरं यश असेल असं मला वाटतं. प्रसाद, आज तू इथे आलायस आमच्याकडे, खूप खूप आम्हाला ही सगळी सुंदर माहिती आणि इतकी छान छान गाणी आपण ऐकली, तर मला असं वाटतं की ह्या मैफिलीची सांगता एक हृदयनाथ मंगेशकरजींच्या गाण्यांनी आपण करूया. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं आणि एवढा मोठा चांगला चान्स दिलात सगळ्या गोष्टी माझ्या साईडने एक्सप्लेन करून सांगण्याचा. अरे. आणि आजकालच्या पिढीच्या बद्दल तुम्ही जसं म्हणताय तसं की माझं त्या एवढंच माझं म्हणणं आहे की जर वाद्य कुठलं शिकायला सुरुवात करत असाल तर त्यात कन्सिस्टन्सी ठेवा. खरं खरं. चार दिवस शिकायचं किंवा चार महिने शिकून मग नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं करू नका, असं माझं एक प्रामाणिक मत. हा, म्हणजे काहीतरी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. खरं. तरी आजकालच्या रियालिटी शोज मुळे आणि ह्याने त्याने सगळ्या गोष्टी इतक्या झालेल्या आहेत की काही लोक डान्स कडे वळालेली आहेत, काही लोक गाण्याकडे वळालेली आहेत, तसं वाद्यांकडे पण तुम्ही त्या दृष्टीने बघा. खरं. आणि त्या दृष्टीने तेवढी मेहनत करून त्या वाद्यापर्यंत तुम्ही म्हणजे तेवढं
काम करा त्याच्यामध्ये. वा वा वा, एवढंच एक असं वाटतं की आजकालच्या पिढीला हे आपण सांगावं अशा दृष्टीने. नक्कीच. तुला 2017 सालचा उत्कृष्ट सात संगतीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, विजया गदकर पुरस्कार मला. हा, तर असेच अनेक पुरस्कार तुला मिळत राहो आणि असंच तुझं खूप करिअर छान छान यशाची शिखर तू चढत राहावास अशी आमची इच्छा आहे. एक जाता जाता एखादं गाणं आम्हाला हृदयनाथजींचं तू तेव्हा तशी वाजवलंस तर आवडेल. नक्कीच, धन्यवाद. थँक्यू. तशी तू तेव्हा अशी तू बहराच्या बाहूची तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू बहराच्या बाहूची तू तेव्हा तशी जाई काजळ प्रस्तुत, स्मृतिगंध प्रकाशित, साज तरंग. साज तरंग, वाद्य आणि वादकांचे अंतरंग. आज साज तरंगचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या कॉमेंट्स आम्हाला कळवत राहा. प्रसाद, आज साज तरंगच्या या भागात तू येऊन खरंच चार चांद लावलेले आहेस. तर तुला साज तरंग, स्मृतिगंध आणि जाई काजळ या आमच्या सगळ्या टीम आणि सगळ्या परिवारातर्फे एक छोटस गिफ्ट आहे. ते गिफ्ट त्याचा तू स्वीकार करावास अशी मी तुला विनंती करतो. धन्यवाद. साज तरंगच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपल्याकडे जे पाहुणे कलाकार येतात त्यांचा आपण एक ऑटोग्राफ घेतो आणि हा ऑटोग्राफ आमच्या कायमचा स्मरणात राहतो, आमच्या तो संग्रही आम्ही नेहमी ठेवत असतो. तर आज सुद्धा साज तरंगच्या परिवारासाठी एक ऑटोग्राफ करायचा आहे. प्रसाद, we'll be right back.